नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला नवरात्रीसाठी उपवासाचा उपमा दाखवणार आहे। तर हा उपमा करायला खूपच सोपा आहे आणि झटपट होणारा आहे आणि खूप छान लागतो। तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हलकासुद्धा आहे खायला। तर चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी एक कढई घेतली आहे, तर त्यामध्ये एक वाटी वरीचे तांदूळ घेतले आहे। बरेच लोक त्याला भगर किंवा वरीचे तांदूळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा। आणि मीडियम गॅसवर याला आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही छान ही भगर भाजाल ना, तर तेवढा तुमचा उपमासुद्धा छान असा मोकळा सुटसुटीत होईल। तुम्हाला मोकळा आवडतो की पातळ आवडतो तशाप्रमाणे तुम्ही करू शकता, याला कमी जास्त पाणी घालून। आणि मीडियम गॅसवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपला भगर पण भाजून झालेली आहे, आता आपण उपम्याला फोडणी करून घेऊ। तर त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। तर उपम्यासाठी थोडं तूप जास्तच लागतं, तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा घालू शकता। आणि त्यामध्ये मी 1 चमचा जिरा घातलेला आहे। यात तुम्हाला जे उपवासाला चालेल तेच साहित्य तुम्ही इथे टाकू शकता। आणि 2 ते 3 मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहे, इथे तुम्ही दळून पण टाकू शकता किंवा लाल तिखट किंवा लाल मिरच्यासुद्धा घालू शकता यामध्ये। आता ह्या हिरव्या मिरच्या आणि जिरे आपण छान असे तळून घेऊ तुपामध्ये। जेवढी चांगली तुम्ही कडक फोडणी कराल ना, तेवढा तुमचा उपमा पण खूप छान होईल। आणि आता इथे आपण 4-5 कढीपत्त्याचे पाने घालून घेऊ, तर ते पण छान आपल्याला तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे। आणि शक्यतो गावरान तूपच वापरावा, डालडा वापरू नये। डालडा हा घासा पण धरू शकतो आणि डालड्यामध्ये बरीच असे प्रमाणात भेसळ असते ना, तर शक्यतो डालडा वापरू नये। आणि इथे मी 1 बारीक कापून बटाटा घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामधले सर्व स्टार्च काढून टाकलेले आहे। आणि जसा कांदा परतवतो ना, तसाच प्रकारे आपल्याला हा बटाटा पण 1 ते 2 मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे, थोडासा किंचित नरम पडेपर्यंत। तर आपला आता बटाटा पण परतवून झालेला आहे। तर इथे मी अखंड शेंगदाणे घेतले आहे, भाजलेले शेंगदाणे आहे हे, आणि याचे साल काढून घेतले आहे, ते टाकलेले आहे। ते मध्ये मध्ये खायला खूप छान लागतात। आणि 2-3 चमचे मी ओलं खोबरं किसून घेतलेले आहे, तर ते पण यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे, शेंगदाणे आणि ओलं खोबरं। जर तुम्हाला आवडत नसेल तर खोबरं नाही टाकलं तरी चालेल, पण आता भगरीमध्ये आपण दुसरं काही वेगळं मसाले टाकू शकत नाही ना, म्हणून असे वेगवेगळे थोडंसं खोबरं जे उपवासाला तुम्हाला चालेल ना ते तुम्ही टाकू शकता, त्यामुळे तुमचा उपमा पण छान होईल। आणि इथे मी 1/2 वाटी बारीक दळलेले शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, हा पण यामध्ये थोडासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट मी भाजून आणि दळून घेतलेला आहे। तर बघा आता आपलं सर्व साहित्य छान असं परतवून झालेलं आहे आणि मोकळं सुटसुटीत झालेलं आहे। आता ही भगर आहे ना, ती मी आता 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेतलेली आहे, धुवून घ्यायची भाजल्यानंतर। आणि ती या साहित्यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायची आहे। आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आता आपल्याला 1 मिनिट असं परतवून घ्यायचं आहे। सर्व मसाला आपल्या भगरीला लागला पाहिजे जेणेकरून तुमचा उपमा छान असा मस्त होईल आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तर 1 वाटी मी इथे भगर घेतली होती ना, तर मी 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे, मोजून ग्लासाने मोजून टाकलं, पण वाटीनी 5 वाट्या साहित्य पाणी हे बरोबर होतं। आणि याला एक उकळी आली की आपल्याला झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला 5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे। तुम्हाला मोकळा सुटसुटीत लागत असेल तर तुम्ही 4 वाट्या पाणी टाका, तर मला थोडासा असा ओला करायचा होता म्हणून मी 1 वाटी पाणी जास्त घातलेलं आहे। तर बघा 5 मिनटानंतर आपला आता उपमा शिजलेला आहे। तर यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। तर हे सर्व साहित्य बरेच लोक नवरात्रीमध्ये खातात ना, म्हणून मी अशाच प्रकारचे साहित्य उपम्यामध्ये टाकले आहे। बटाट्याच्या ऐवजी तुम्ही लाल भोपळा रताळी अशा प्रकारचे सुद्धा भाज्या यामध्ये टाकू शकता। तर बघा आपला उपवासाचा झटपट असा उपमा तयार झालेला आहे। तर नवरात्रीमध्ये नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका। थँक्यू, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।